नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. बेलाची अंजली ठरली मिस इंडिया अम्बॅसिडर. आता बातम्या सविस्तररित्या. महाराष्ट्रात बेला गावाचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा पराक्रम बेलाची अंजली हिने मिस इंडियाचा द्वितीय किताब जिंकून केला. नुकत्याच पार पडलेल्या मिस इंडिया ब्रँड अम्बॅसिडरच्या स्पर्धेत बेला येथील अंजली विलास कोटपकर हिने तिसऱ्या फेरीनंतर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरली. देहरादून येथे नुकत्याच पार पडलेल्या मिस इंडिया ब्रँड अम्बॅसिडर या स्पर्धेत भारतातून विविध राज्यातून आलेल्या मिसला मागे टाकत नागपूर बेलाची नागपूरचे प्रतिनिधित्व करणारी मिस अंजली हिने तिसऱ्या फेरीतच द्वितीय क्रमांकाची बाजी मारून भारतात बेलाचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे. मी अंजली कोटमकर, मिस्टर अँड मिस इंडियामध्ये माझा सेकंड रनर अप आली आहे मी. यासाठी मी सगळ्यात आधी तर नागपूरमध्ये झालेल्या ऑडिशन्स मिस्टर अँड मिस इंडिया डीसी ब्रँड अम्बॅसिडरचे ते त्यामध्ये माझी निवड झाली. त्यानंतर या शोचे नियोजन उत्तराखंड देहरादून इथे झाले होते. त्यासाठी मला सर्वात आधी तर माझे ऑडिशन क्लिअर करावे लागले आणि त्यासाठी मला माझ्या इम्रान सर त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. ते माझे गुरु होते. वन डायरेक्शन यामध्ये मी नागपूर क्लासेस लावले. त्यासाठी मी खूप प्रॅक्टिस केली आहे. तिथे मला वॉक इंट्रो कम्युनिकेशन स्किल्स याबद्दल सर्व शिकवण्यात आलं आहे. आणि त्यानंतर त्या सुबी साबरी हे शोचे नियोजक होते. त्यांच्याशी मी बोलली. त्यांनी मला सर्व शो बद्दल सांगितलं. त्यानंतर मी त्या शो मध्ये एंट्री केली. तुझ्या या यशाच्या पाठीमागं तुला काय अडचणी आल्या किंवा तुझ्या या अडचणीवर तू कशी मात केली? मला म्हणजे क्लास माझे क्लास राहायचे मॉडेलिंगचे आणि माझे स्कूल कॉलेज पण राहायचं. तर मला खूप अडचण जायची की कॉलेज आणि क्लास दोन्ही पण करायचे आणि त्यासाठी प्रॅक्टिस आणि शो साठी पण प्रॅक्टिस करायची होती. ते पण करायचं होतं आणि माझी एक्झाम पण आली होती त्या शो मध्ये. तर मला खूप कठीण झालं. त्या कठीण परिस्थितीवर मात करत तू दुसरा क्रमांक पटकावला. खरंच तू ग्रामीण भागातून गेलेल्या मुली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर समजा एवढं यश संपादन करत असेल तर त्यांचं यशाचं त्यांच्या टॅलेंटचं कुठंतरी मोजमाप व्हायला पाहिजे. अंजली मला हे सांग की तुझी यापुढची पायरी किंवा यापुढचा टप्पा तुझा काय असेल? मिस्टर अँड मिस इंडिया डीसी मध्ये मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे मलेशियामध्ये मिस्टर अँड मिस टुरिझम. त्यामध्ये आता त्या जून या जुलैमध्ये त्याचं मला ऑडिशन द्यावं लागेल. ते ऑडिशन दिल्ली या देहरादून मध्ये होईल. ते ऑडिशन क्लिअर झालं की मला मनालीमध्ये जायचं आहे. तिथे माझा शोर आहे मिस्टर अँड मिस इंडिया डीसी. त्यामध्ये माझं सिलेक्शन झालंय. त्यामध्ये मला ती ऑपॉर्च्युनिटीज मिळाली आहे. आणि सिंगापूरमध्ये मला स्पॉन्सरशिप मिळाली आहे ऍडव्हर्टायझिंगची. त्यानंतर मला माझा एक एम आहे की मला मिस फेमिना बनायचा. व्हेरी गुड. तुझ्या या सगळ्या यशाच्या पाठीमागे आम्ही सर्व आहोतच. पण एवढ्याशा छोट्याशा खेड्यातून जाऊन तुझ्या आई वडिलांचा तुझ्या गुरुजनांचा तुला किती मोठा साथ मिळाला याच्याबद्दल सांग. सर्वात आधी तर मला माझ्या आई बाबांनी खूप सपोर्ट केलाय आणि मला मॉडेलिंगसाठी त्या शो साठी इम्रान सरांनी खूप ट्रेन केलं. त्यांच्यामुळे मला ते थोडं इझी झालं की म्हणजे मॉडेलिंग बद्दल काही माहिती नव्हतं आणि एका गावामध्ये मॉडेलिंग म्हणजे काय होतं ते माहिती नव्हतं. त्यांनी मला मॉडेलिंग बद्दल सर्व समजून सांगितलं की असं असते. माझा नजरिया बदलला. नंतर मी माझ्या आई वडिलांना सांगितलं की मॉडेलिंग कशी काय फील्ड आहे ते मला सर्व पाहावं लागलं. जागतिक पातळीवरच्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये ड्रेस कोड बद्दल खूप काही बोललं जातं. ड्रेस कोड बद्दल तुझं मत काय? ड्रेस कोड बद्दल माझ्या शो मध्ये असं काही ठरलेलं नव्हतं की तुम्हाला शॉर्टच ड्रेस घालावा लागेल. मॉडेलिंग मध्ये असं लोक म्हणतात की तुम्हाला शॉर्टच ड्रेस घालावा लागेल. या जे काय असते ते लोक बोलतात की मॉडेलिंग चांगली फील्ड नाही आहे, ड्रेस तुम्हाला असे घालावा लागेल छोटे. पण एक लुबना म्हणून एक मुलगी होती माझ्या शो मध्ये, ती कम्फर्टेबल नव्हती शॉर्ट ड्रेस मध्ये आणि तिच्या घरी पण होती चालत. पण अशी कोणतीही बंधन नव्हती की तुम्हाला शॉर्ट ड्रेसेस शो करायचा होता बा. शेवटचा प्रश्न, तुझ्या या सौंदर्याचं गुपित काय? माझे आई वडील. तुझे आई वडील या सौंदर्याचं गुपित आहे. चला, मिस अँड मिस्टर इंडिया या ब्रँड डीसी ब्रँड अम्बॅसिडर स्पर्धेमध्ये बेला या छोट्याशा गावामधून गेलेली ही मुलगी एवढं बेल्याचं नाव आज सुवर्ण अक्षरामध्ये नोंदवित आहे. तिच्या यशाचं गुपित आणि तिच्या पाठीमागे असलेल्या तिच्या आई वडिलांचा हात या सगळ्या गोष्टी घेऊन ती आज या जगापुढे जात आहे आणि तिला मिळालेल्या या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत या अजून वेगाने तिच्या पाठीमागे धावावेत एवढी अपेक्षा घेऊन आपण या ठिकाणी थांबूया. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.